काम असला समाय जागर बशील 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 अरे काय चाललंय सोड त्याला वर्गात ती असली मारामारी तू जीवच घेतला असता त्याचा काय केलंस रे तू नाही नाही हो सर हा त्याच्या जागेवर बसला होता आजच बघतो मी तुला येतोस कधी तू शाळेत येणार तर नाही जागा रिझर्व आहे माझी अरे कसा बोलतोस तू शुद्धीवर आहेस का दम द्यायचं काम नाही तर एका मास्टरचे दोन मास्टर बघून घेन त्या जागेवर बस मुलांनो तुमच्या पुस्तकात गुरुदक्षिणा नावाचा तो धडा आहे ना त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे कृष्ण आणि सांदीपनी ऋषी यांची कृष्ण आणि बलराम हे दोघे राजपुत्र पण हे दोघे राजपुत्र आश्रमातल्या सगळ्या ऋषिकुमारांची सगळ्यांशीच मिळून मिसळून वागायचे एकदा काय झालं कोण कोण तुम्ही टाका पहलवान म्हणतात मला सरपंचाचा भाव आहे मी आमच्या पुराच्या तोंडात कुणी मारले मी पण तो काय बोलला माहितीये का तुम्हाला सरळ अंगाने गावात खायचंय नव्हा टाकू तंगडा मोडून अहो पण त्याने वर्गात पुन्हा पोरगा घरी रडत आलं तर याद राखा गाठ माझ्याशी आहे चला राजे काय म्हणता काय भर वर्गात हो सगळ्या मुलांच्या देखत सगळ्यांसमक्ष आणि तुम्ही त्या मुलाच्या मुस्काटीत मारलीत हो असला आपण कुठला शिक्षक सहन करील ऐ मेहरबानी समजा नुसतं ह्याच्यावरच भागलं हो हो हात पाय मोडला नाही ना एखादा हो नशीब समजा म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे तो टगे पहलवान मला पण दम देऊन गेलाय तो दुसरा पोरगा शंकर त्याचं नाव काढून टाका म्हणून अहो पण त्याचा विचारायचा काय दोष एक गोष्ट लक्षात ठेवा पहलवानाच्या वाटेला कधीही जायचं नाही हा तर तुम्ही तरुण आहात अनुभव नाहीये तुम्हाला नोकरी करायची म्हणजे कशी गेंड्याची कातडी पाहिजे अपमान बेपमान खूप नाही कुणी काही बोललं तरी हात जोडलेले होय साहेब नाही साहेब असंच पाहिजे तुम्ही त्या पोराचं नाव काढून टाका हा कट कट नको